स्वागत पहिला चेंडू असेल व्हेरी फास्ट बॉल इथे अतिरिक्त गती बाउंस झाला पंच मात्र या ठिकाणी डिसिजन देतात इट्स अ वाइड बॉल अगदी वन बाउंसचा इशारा देखील दिला जाईल अधिक उचली घेतली या पिचने दुपारचं सत्र आफ्टरनून सेशन आणि पिच हार्ड आहे गोदल गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून या पिचला संबोधलं जात आहे आणि पाच षटकांचा सामना 50-60 प्लस रन्स जरूर पाहायला मिळतील इथे इथे सुरेख चेंडू होता गुड लेंथ लाईनवर चेंडू पडला वन बाउंसचा चेंडू गेला कीपरच्या ग्लोव्समध्ये आणि हा डॉट बॉल आला ओपनिंग जोडी आपण पाहतोय समीर पाटील आणि सुनील पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे सचिन पाटील मॅच मात्र दोन टीम्स धारेश्वर डोलबीला फाइट करतोय बापेश्वर उर्नोली इट्स अ बिग मॅच बिग बॅटल क्रिकेटचा हा संघर्ष मैदानात सुरू आहे यावेळी देखील कॉपी बुक स्टाईल मध्ये बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आलेत पाच षटकांची इनिंग आहे सो आपण थोडा वेळ जरूर घेऊ शकता परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अधिक वेळ तुमच्याकडे नसतो प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे प्रत्येक रन्स महत्वाचे आहे अभिनयी तो कभी नाही 365 दिवस वाट पाहावी लागेल या स्पर्धेची कारण की अशा स्पर्धा फार कमी पाहायला मिळतात मानाची सन्मानाची ही क्रिकेट स्पर्धा आणखीन एक डॉट बॉलच्या सोबत हा विकेट आला बॅटची कडा घेतली आणि तदनंतर संघर्ष संपला समीर पाटीलचा पहिली विकेट गमावले धक्का असेल पहिला समीर पाटील इज अ बॅक टू द पॅवलियन पावरप्लेचं पहिलं षटक सुरुवात झाली एक्स्ट्रा रन्सने परंतु तदनंतर बॅक टू बॅक दोन डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर सफलता संघर्ष संपला इनिंग समाप्त झाली समीर पाटीलची झिरो धाव संख्येवर इनॅट नंबर 3 मैदानात दाखल झालाय द लेजंड क्रिकेटर रोशन पाटील इज अ की बॅट्समन अनेक वर्षांची तपश्चर्या आज खर तर त्याचं फल मिळेल का हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे खूप वर्षांचा अनुभव क्रिकेटचं टॅलेंट अगदी ठासून भरलेला फलंदाज ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडेड स्टायलिस्ट आणि एक्सप्लोजिव्ह बॅट्समन म्हणून ज्याचं नाव जरूर घ्यावं लागेल विभागातील या परिसरातील खर तर रोशन पाटील टॅलेंटेड गुणवान खेळाडू जरूर पेन तालुका म्हटलं की अगदी टोकावरचं गाव उर्नोली परंतु टॅलेंट फार आहे उर्नोली गावामध्ये आज ते शो ऑफ होईल का इथे पहिल्या चेंडूवर आक्रमण डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला चिरत चेंडू मात्र चाललाय गोलीच्या वेगाने रोशन पाटीलच्या बॅटमधून आलाय हा चौकार पाली के श्रीगंध आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त मुखाने एकच नामघोष जगदंब 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 पहा आज खूप फॅन्स उर्वली संघाच्या मैदानाच्या चारी दिशेला पाहायला मिळतात त्यांचं करूया आपण वेलकम स्वागत आहे स्वर्गीय पिंट्याशेट पाटील स्मृती चषक सरपंच चषक 2023 मध्ये नेक्स्ट बॉल रन्स आहेत 5 इथे देखील ऑफ करायचं होतं आउटसाइड द ऑफ स्टम्प गुड लेंथ लाईनवर चेंडू पडला आणि क्विकली गेला कीपरच्या ग्लोव्ज मध्ये डॉट बॉल आला या षटकाचा आपण विचार केला तर एक वाईड 3 डॉट एक विकेट आणि एक 4 रन्स आल्यात एकूण 5 मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे जिथे
फलंदाजाला मुभा संधी आहे इनफील्डच्या वरतून खेळण्याची. इथे दिशा द्यायची होती परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू पडला. पंच संतोषजी चौधरी सर या ठिकाणी इशारा देत आहेत इट्स अ वाईड बॉल. एक रन्स ऍड केली जाईल स्कोर मध्ये. रन्स झाल्यात सहा. अगदी विकेट्स फार महत्वाचे आहेत खास करून बापाच्या ओरिजिनल टीमला, कारण की पाच षटकांची मॅच आहे, एखादी मोठी पार्टनरशिप, एखादी मोठी इनिंग सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचवेल बापाच्या ओरिजिनल टीमला. आणि तो माइंड क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे त्यांच्या अगेन्स्ट धारेश्वर डोलवी. सेन्सिबल क्रिकेट, प्रॉपर गॅप सिलेक्शन पाहायला मिळालाय. गोलीच्या वेगाने चेंडू मात्र चाललाय अलॉंग द कार्पेट, रोशन पाटीलच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक चौकार. टॅलेंट, आज टॅलेंट दाखवतोय रोशन पाटील. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्या, एक विकेट जरूर गमावली. बाद होणारा खेळाडू समीर पाटील आणि तदनंतर इन ॲट नंबर 3 मैदानात दाखल झाला मास्टर माइंड क्रिकेटर रोशन पाटील. तीन चेंडू फेस केले, दोन शौकार आणि एक डॉट जरूर आला. रन्स झाल्यात एकूण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10-10. अर्थातच तेंडुलकर 10 नंबरची जर्सी परिधान करून खेळणारा खेळाडू, शतकांचं शतक, भारतरत्न पुरस्कार आणि अनेक रेकॉर्ड्स ज्याच्या नावावर आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिला दुहेरी शतक सचिन रमेश तेंडुलकर. जरूर द गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचे भगवान, क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर. आणि खरं तर अनेक खेळाडूंची नावं आपण सचिन म्हणून पाहतोय, त्याचं कारण ते आहे कारण की सचिन सरांना खरं तर फॉलो करणारे अनेक चाहते आहेत. सर्वात अधिक फॅन्स कोणाचे असतील क्रिकेट जगतामध्ये तर सचिन रमेश तेंडुलकर यांचे. जाऊया मॅचकडे. बॅक टू द क्रिकेट, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅकवर प्रसाद पाटील. स्लोवर गती, गती परिवर्तन इनफील्डच्या वरतून क्रिकेटचं सौंदर्य. सुनील पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. क्या टेलिकास्ट है बॉस, क्या क्लॅरिटी है. सर्वच फॅन्स, सर्वच प्रेक्षक खुश झालेत. आपल्या टी व्ही स्क्रीनवर, आपल्या मोबाईल लॅपटॉपवर मॅच एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आहे सहर्ष स्वागत. आणि इथे देखील फटका चांगला आहे, काऊ कॉर्नर बाउंड्रीला नजदीक प्रोटेक्शन. आणि क्विकली एक सिंगल आल्या, एक रन्स ॲड केली जाईल. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा धाव फलकावर आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरं षटक सुरू आहे प्रसाद पाटीलचं. आणि ऑन स्ट्राईक असेल रोशन पाटील, नॉन स्ट्राईकला सुनील पाटील द बायकर मॅन. या परिसरामध्ये तीन बाईक्स मिळाल्या सुशांत मोकलला, चालू वर्षी एक मिळाली. तदनंतर नाईट रजनीमध्ये नुकता जो संघ दोन मॅचेस जिंकला कालभैर कोपर संघाचा विस्फोटक फलंदाज सूरज म्हात्रेला एक बाईक. आणि हमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये गावदेवी कळवेचा प्रसाद पाटीलला एक बाईक. इथे लॉफ केला इनफील्डच्या वरतून, खेळला आउटफील्ड फास्ट आहे, बीट केलंय डीप मधल्या क्षेत्ररक्षकाला. आणखीन एक चौकार आलाय, रोशन पाटील इज ऑन अ फायर. आज उर्नोलीचे प्रेक्षक जे लाईव्ह मॅच बघतायत ना गावामध्ये, ते म्हणत असतील मोबाईल सोडा आम्हाला जायचं मैदानात,
कारण की हाय वोल्टेज मैच सुरू आहे. व्हॉट अ बॅटिंग, तुफानी सुरुवात झालाय. ती मेंटेन ठेवणं देखील गरजेचं आहे. रन्स झाल्यात ऑन स्कोर कार्ड 19, 19 रन स्कोर कार्ड वर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक ऑन आहे. तीन चेंडू फेकलेत प्रसादने आणि दोन शौके आलेत, दोन शौकार आलेत प्रसादच्या बॉलिंगवर. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क गली रिजन मध्ये फील्ड झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. तालतंत्र चांगलं होतं, कॉलिंग चांगली होती, नियंत्रण होतं. सिंगल कंप्लीट झालाय. फिटनेस, फिटनेस कमालीचा दाखवलाय आज सुनील पाटील आणि रोशनने. रन्स एकूण 20, 20 धावा धाव फलकावर. दुसऱ्या षटकातील चेंडू बॅलन्स आहेत 2, 4-1, 4-1. 20 धावा धाव फलक्यावर आहेत. मॅच धायरेश्वर डोल वीला फाईट करतो आहे. बापेश्वर उर्नोली क्रिकेट जगतातील एक जुनं नाव, खरं तर कित्येक वर्षांची परंपरा आज आपण ती पाहतोय. बापेश्वर उर्नोली क्रिकेट अद्यापही जिवंत ठेवलाय त्या परिसरामध्ये. इथे देखील चांगला चेंडू होता. इट्स अ परफेक्ट यॉर्कर, मिस झाला. थोडं फंबल, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि प्रतिउत्तर दिलाय रोशनने की जरूर ही आपण कंप्लीट करू. आणि आल्या 2 रन्स. रन्स मात्र झाल्यात स्कोर कार्डवर 22. 22 रन्स स्कोर कार्डवर आहेत. बऱ्याच कालावधीनंतर उर्नोली टीम पाहायला मिळतोय इन ॲक्शन मध्ये. मागच्या काही वर्षांचा आपण विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये होता. खरं तर एक कॅटेगरी मधला खरं तर हा संघ आहे आणि तशा प्रकारचं प्रदर्शन देखील पाहायला मिळतोय. लास्ट बॉल असेल सेकंड ओव्हर मधला. फुलटॉस, गिफ्ट मिळाला आणि त्याला कबूल केलं सुनीलने आणि चेंडू मात्र गेलाय डीप स्क्वेअर लेग बॉटलांच्या वरतून. षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, काय कमालीचा फटका आला. वेल फिनिश केलं पॉवर प्लेला. हाय हॅन्सम, टाटा बाय. चेंडूला केलं षटकार आला. 2 षटकांची समाप्ती झाली. रन झाल्यात 28. जरूर या ठिकाणी आम्ही इन्व्हिटेशन देतोय. उर्नोली गावातील प्रेक्षक, सोनखारचे प्रेक्षक, थांबू नका, या. मॅच सुरू आहे. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे बापेश्वर उर्नोली. 2 षटक संपलेत. 14 रन्सच्या रनरेटने रन्स सुरू आहेत. 28 झाल्यात. आक्रमण, आक्रमण पाहायला मिळालं सेकंड ओव्हरवर. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 रन्स आणि सेकंड ओव्हर प्रसाद पाटीलवर केलं गेलं आक्रमण. रन्स आल्या 18, एकूण झाल्या 28. 28 रन्स स्कोर कार्डवर. बॉलिंग ट्रॅकवर आपल्या स्पेलमधला लास्ट ओव्हर फेकण्यासाठी सचिन पाटील ऑन स्ट्राईक असेल. मास्टर माइंड क्रिकेटर रोशन पाटील आणि नॉन स्ट्राईकला बायकर मॅन सुनील पाटील. आपल्या स्वप्नातली पहिली बाईक मिळाली होती याच स्पर्धेमध्ये. अद्याप ते दिवस, त्या आठवणी जरूर हृदयात असतील सुनीलच्या. स्विच इट केला. खराब शॉट सिलेक्शन. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु ही संधी मिळालाय, हा चान्स मिळालाय, हा जीवदान मिळालाय रोशन पाटीलला. खेमा नाराज आहे धारेश्वर डोलवी संघाचा. टेक द कॅच अँड विन द मॅच. झेल पकडा, सामना पकडा. हा आठवा खरं तर दिला जीवदान रोहित शर्माला श्रीलंकेने. आल्या रन्स 264. पकडली कॅच कपिल सरांनी. आलं वर्ल्ड कप भारतामध्ये. अनेक उदाहरणं आहेत आणि रोशन सारख्या खेळाडूला जर तुम्ही संधी द्याल ना तर त्याचं सोनं तो जरूर करेल. विचार सुरू असेल नॉन स्ट्राईकला काय घडलं होतं मागच्या चेंडूवर. परंतु ते विसरावं लागेल धारेश्वर डोली टीमला, ते विसरावं लागेल रोशन पाटीलला. इथे मात्र ज्या गावाने तुम्हाला संधी दिलाय त्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळावा लागेल आणि तो क्रिकेट, तो संघर्ष आज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. यावेळेस दूर अँगलवरून खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फूट बाहेर निघाला जरूर. मुलाखत झाली नाही बॅट अँड बॉलमध्ये आणि हा डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या.
रन्स आहेत स्कोर कार्ड वर 29, 39 धावा धाव फलकावर आहेत. आज उर्नोली सोनकार मधले सर्व मोबाईल्स ऑन असतील, लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जरूर सर्व फॅन्स सामना पाहत आहेत. इथे लॉफ केलंय, टायमिंग झालंय, स्वीट साऊंड, स्वर्गीय पिंट्या शेट पाटील यांच्या बॅनरच्या वरतून चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला, षटकार. सिक्सर आला टीम उर्नोली साडी आणि रन्स झाल्यात 35 धावा धाव फलकावर. आज तो नियंत्रण, आज ती क्वालिटी आणि आज खरं तर तो क्रिकेट पाहायला मिळाला बापशी उर्नोली टीम कडनं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 षटकांच्या मॅचमध्ये अतिरिक्त घाई करण्याची कधीच गरज नसते. थोडा संयम, थोडा टेम्परामेंट दाखवणं फार महत्वाचं आहे. संयम, टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द आहे की जो तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकतो आणि तो दाखवेल खरं तर त्याचाच विजय होईल. आणि आज यश मिळालंय बापेश्वर उर्नोली टीमला. नेक्स्ट बॉल समोर फेकला, स्वीपचा फटका, आणखीन एक येईल का, परंतु या ठिकाणी मात्र कॅच पकडलाय आणि फिल्डर सांगतोय की चेक करा तुम्ही. त्या ठिकाणी प्रेक्षक देखील आहेत, त्यांचा डिसिजन ऑन फील्ड, पंचांचा निर्णय फार महत्वाचा असेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही जरूर चेक करतोय. या ठिकाणी आमच्याकडे जे क्षणचित्र आहेत, जे फुटेज आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही जरूर चेक करतोय. हृदयाचे ठोके वाढलेत खरं तर. धक धक चेक करतोय फ्रेम बाय फ्रेम, फ्रेम बाय फ्रेम. प्लीज नो कमेंट्स, आपण कोणत्याही प्रकारचा मेसेज पास करू नका. चेक करतोय, जरूर चेक केलं जाईल, कारण की विकेट महत्वाची आहे, रन्स महत्वाचे आहेत, ही मॅच महत्वाची आहे. त्या ठिकाणी प्रेक्षक देखील आसपास नव्हते, फिल्डर देखील सांगतोय की तुम्ही चेक करा. ऑन फील्ड पंचांचा निर्णय देखील, सॉफ्ट सिग्नल का असेल तो देखील ग्राह्य धरला जाईल. तदनंतर फ्रेम बाय फ्रेम आम्ही चेक करतोय, थोडी प्रतीक्षा करा. जे फुटेज आमच्याकडे आहेत, कॅमेराने जे क्षणचित्र टिपलेत त्यांचा आम्ही या ठिकाणी जरूर विचार करतोय. यस पंच आणि आमचा अजून कमिटीकडून डिसिजन आलाय सिक्सर. खरं तर तेजस जो कॉन्फिडन्स हवा होता ना कॅच पकडल्यावर फिल्डरचा, तो कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला मिळाला. ज्या क्षणी क्षेत्ररक्षक म्हणाला की तुम्ही चेक करा, डाऊट होता त्याच्या मनामध्ये. हे क्रिकेट आहे, पहा छोट्या छोट्या गोष्टी ह्या सर्वांना समजतात. आजकालचं क्रिकेट फार पुढे गेलाय, एक्स्ट्रा फॉरवर्ड झालाय. सो ही थोडासा कॉन्फिडन्स लो होता फिल्डरचा आणि खरं तर एकदा जोरदार टाल्या होत्या वडखल टीमसाठी, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली. पहा निर्णयाच्या अगेन्स्ट नाही आहेत. आणि डोल्बी टीम, डोल्बी टीमचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय. थँक्यू खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅन स्पिरिट. इथे देखील बॅक टू द बॉलर, कॅच अँड बोलचा चान्स, क्विकली चेंडू आला परंतु कॅच मात्र ड्रॉप झाल्या. पहा दोन्ही खेळाडूंना संधी मिळाल्या, नॉनस्टॅकच्या बॅट्समन रोशनला संधी मिळाली आणि आता मात्र चान्स मिळालाय सुनीलला. चेंडू झाले त्या षटकातील 5, लास्ट बॉल असेल, रन्स झालेत एकूण 41, 41. आमच्या ड्रिंक्स बॉय आपण रेडी राहायचं आहे 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर. इथे देखील स्वाग स्वीपचा फटका, आणखीन एक, आणखीन एक. सुनील पाटील इज ऑन फायर.
तीन चौकार आल्या आणि दोन सिंगल 14 रनचं योगदान दिलं आणि व्हॉट अ बॅटिंग सुनील पाटील. चार षटकार, एक चौकार, एक सिंगल आणि एक दुहेरी स्ट्रोक्स, टोटल रन्स आल्यात सुनील पाटीलच्या बॅटमधून 31 रन्सवर बॅटिंग करतोय सुनील पाटील. आणि आज खरं तर ते पहिलं अर्धशतक या बायकर मॅनच्या बॅटमधून पाहायला मिळेल का हे देखील फार महत्वाचं आहे. 47 रन्सची पार्टनरशिप आणि जर आपण रन्स पाहिल्या तर 47 रन्स आहेत आणि ही मोठी पार्टनरशिप आहे की जिथे संदीप घरत आणि स्वप्नील भोईर यांची पार्टनरशिप झाली होती 55 रन्सची टीम खारपाडा 11 संघासाठी. आणि ही मोठी पार्टनरशिप ब्रेक करेल का हा देखील एक मोठा क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर त्या दोन षटकामध्ये जरूर मिळेल. गोलंदाजी जर आपण विचार केला तर स्कोरबुकवर सचिन पाटील पहिले षटक 10 रन्स, प्रसाद पाटील सेकंड ओव्हर 18 धावा आणि सचिन पाटीलच्या तिसऱ्या षटकात आक्रमण 19 रन्स आल्या आणि ते षटकार आले एकूण 3. मजबूत स्थितीमध्ये आहे बापेश्वर उर्नोली संघ. मॅच पाहण्याची मजा खरं तर ऑन ग्राउंड आहे, मोबाईल तेवढी मजा नाही आहे. तीन षटक संपलेत, 47 धावा धावफलकावर आहेत. इथे स्ट्रॉंगली कमबॅक करावा लागेल धारेश्वर डोलवी संघाला. एखादा अस्त्र या ठिकाणी तुम्हाला काढावं लागेल, रोखावं लागेल. विकेट्स फार महत्वाचे आहेत या ठिकाणी. धारेश्वर डोलवी टीमला चान्स दोन आले होते, दोन्ही चान्स गमावले धारेश्वर डोलवी टीमने. 5 संधी वारंवार येत नाही आहेत आणि आलेल्या संधीचं सोनं करणं फार महत्वाचा. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर युगेश. समोर फेकला आहे, चांगला फटका आहे, प्रॉपर गॅप सिलेक्शन, काउ कॉर्नर नजदीक, फिल्डिंग झालंय आणि सिंगल आलाय. स्ट्राइक रोटेट केली जाईल, ऑन स्ट्राइक असेल सुनील पाटील. रन्स झाल्यात स्कोर कार्डवर 48 ऑन बोर्ड, 48 धावा धाव फलकावर. पा काल देखील आम्ही म्हणालो होतो की हे मैदान हिल स्टेशन सारखं आहे आणि आज ते हिल स्टेशन आपण पाहायला मिळतोय. सागरजी चव्हाण, सुबोधजी पाटील यांना आम्ही इन्व्हाइट करतोय आपण यावं प्रमुख अतिथी कक्षामध्ये. त्याचप्रमाणे उर्नोलीचे अजित पाटील यांना देखील आमची विनंती आहे. सुहास पाटील आपणास देखील या ठिकाणी आम्ही विनंती करतोय आपण देखील प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं. परंतु आपल्या टीम्स मेटच्या सोबत मॅच पाहण्याची मजा काही वेगळी आहे. त्यानंतर आदरणीय रवी पाटील, आदरणीय राहुल पाटील यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो. इथे देखील चांगला फटका आहे कॉपी बुक स्टाईल मध्ये. आज खर तर याच पद्धतीचे स्ट्रोक्स पाहायला मिळाले सुनीलच्या बॅट मधून. आणखीन एक आलाय उत्तुंग षटकार, 50+ रन्स झाल्यात एकूण स्कोर कार्डवर 54, 54 रन्स ऑन बोर्ड. आज क्लास पाहायला मिळाला, अगदी रिमांडवर घेतलाय बॉलरला सुनील पाटीलने. मागच्या वर्षी गतवर्षी बाईक का मिळाली होती त्याचं आज प्रतिउत्तर देतोय आणि सांगतोय की मी देखील आहे त्या रेसमध्ये. कुठेही जाऊ नका, जुडलेर जा तुम्ही, जरूर मॅच पहा कारण की मॅच हाय व्होल्टेज आहे आणि तशा प्रकारची बॅटिंग देखील पाहायला मिळतोय टीम बापेश्वर उर्नोलीकडनं. 43 रन्स हाय स्कोर आहे. इंडिव्हिज्युअल स्कोरचा विचार केला तर तो ब्रेक करेल असं मला वाटतोय सुनील पाटील. आणि वैयक्तिक 50 रन्स देखील येईल असं खरं तर समालोचन कक्षामध्ये सध्या विचार सुरू आहेत आणि तसं घडेल का. पहिली बॅट कोण उंचवणार, सलामी कोण घेणार प्रेक्षकांची हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल सुनीलसाठी. फुलटॉसचा आहे डीपेक्षा कव्हरला, क्रिकेटचं सौंदर्य क्या बात है. कडक कडक चौकार आलाय सुनीलच्या बॅटमधून.
टोटल रन स्कोर कार्ड वर 58 रन्स ऑन बोर्ड पार्टनरशिप ब्रेक केला जो रेकॉर्ड होता तो अनेक रेकॉर्ड्स मोडेल आज ही टीम थांबणार नाही आहे धोक्याची घंटा आहे आजच्या लॉसमधील सर्व संघांना मॅच पाहतोय खरं तर कालभैरव कोपर संघ देखील फुलटॉस आहे गिफ्ट मिळालं त्याला केलं कबूल चेंडू चाललाय ओवर द रोप फ्लॅट फ्लॅट सिक्सर ऑन स्ट्राइक 47 47 धाव संख्येवर खेळतोय सुनील पाटील विश्वास बसणार नाहीये प्रेक्षकांना काय घडलंय मैदानात खरं तर नाराज आहे धारेश्वर डोलवीचा खेमा परंतु कमबॅक करावा लागेल कोण रोखणार हे बादल सुनील नावाचं कारण की आज हे तुफान आलंय मैदानात 47 धाव संख्येवर खेळतोय रन्स आहेत स्कोर कार्डवर 64 या ठिकाणी बॅटची कडा घेतली चान्स मिळाला सिंगल कंप्लीट आणि दुसरी देखील मिळेल खरं तर 49 झाल्यात वैयक्तिक रन्स सुनील पाटीलच्या आणि सांघिक जर विचार केला ना तर 66 धावा धावफलक्यावर आहेत षटक क्रमांक चौथा सुरू आहे आणि या षटकातील हा असेल शेवटचा चेंडू 49 वर बॅटिंग करतोय सुनील फुलटॉस स्टँड अँड डिलिव्हर यस सिक्सर आलाय आणि एकदा जोरदार टाल्या होऊ द्या सुनील साठी यस बॅट टाकवायची आहे कडक मन जिंकलीत आज व्हॉट अ बॅटिंग पहिलं अर्धशतक आलाय ते देखील चौथ्या षटकातील लास्ट बॉल वर आणखीन एक षटक बॅलन्स आहे रन झाल्यात 72 व्हॉट अ बॅटिंग सेव्हन सिक्स आणि 24 सात षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने फलंदाज सुनील पाटील खेळतोय बिनबाद 55 रन्स वर 14 चेंडू आणि 55 धावांचं योगदान क्या बात है क्या बात है कडक बॅटिंग अगदी डोल्याची पारण फेडावी ना अशी फलंदाजी सुरू आहे हे टॅलेंट आहे उर्नोली मध्ये जरूर पहा पार्टनरशिपचा रेकॉर्ड ब्रेक केला इंडिव्हिज्युअल स्कोरचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि हायेस्ट टार्गेट आहे या मैदानात 77 तो ब्रेक होईल कारण की 72 झाल्यात फास्ट पाहिजेत टीम बलवली आणि टीम हमरापूर या ठिकाणी उपस्थित आहे सो बलवली टीमचा कॅप्टन अमीर आपण रिपोर्टिंग करा लास्ट ओवर शेवटचा षटक सुरू झालाय रोशनसाठी शॉर्ट पिच त्याच्यावर केलं आक्रमण डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय कॅच ड्रॉप झाला आणखीन एक कॅच ड्रॉप झाला आज विशाल फेमिकॉल लावून यायला पाहिजे होतं 3 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि संधी मिळाली उर्नोली टीमला आणि त्याचं सोनं केलं यस आज तेच सुरू आहे नाही का सर्व रेकॉर्ड्स मोडलेत धारेश्वर डोलवी आज ते प्रदर्शन आज ती फिल्डिंग साइड पाहायला मिळाली नाही आहे रन झाल्या 73 ऑन स्ट्राइक आहे सुनील पाटील इथे मात्र पॉइंटला बीट केलाय सिंगल कंप्लीट चेस करतो चेंडू थांबणार नाही पास देऊन जाईल शोगार टीम बापेश्वर उर्नोलीला इंडिव्हिज्युअल स्कोर रेकॉर्ड ब्रेक हायेस्ट स्कोर लेवल झाला पार्टनरशिपचा रेकॉर्ड ब्रेक सर्वच रेकॉर्ड आज ब्रेक केले टीम उर्नोलीने इथे देखील क्लास नजाकत प
पॉवर टाइमिंग लाजवाब बैटिंग. व्हाट अ बैटिंग. नुकताच प्रेक्षक आमच्या समवेत जे जॉईन झालेत ना त्यांना जरूर सांगू इच्छितो रन्स झालेत उर्नोली टीमच्या 81 81. सो तो देखील रेकॉर्ड ब्रेक झालाय हायस्ट रन्सचा. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ बॅटिंग. आणखीन 3 चेंडू बॅलन्स आहेत 90 पेक्षा अधिक होतील का. समोर फेकला स्वीप करायचं होतं थोडं दूर ठेवला. आणि खरं तर आजच्या दिवसातील हा सेकंड डॉट बॉल खेळलाय सुनीलने. अन्यथा प्रत्येक चेंडूवर आक्रमण पाहायला मिळालं. दमदार खेळी विस्फोटक खेळाडी आणि काही इनिंग साकारले. समोर फेकला त्याच्यावर आक्रमण चेंडू जाईल टेनिस बॉल आहे उचली घेणार आणि सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल इझिली कंप्लीट झाल्यात 2 रन्स झाल्यात स्कोर कार्डवर 83 रन्स ऑन बोर्ड 83 धावा आहेत स्कोरबुकवर. आणि वैयक्तिक खेळतोय सुनील पाटील 65 18 चेंडू आणि 65 धावांचं योगदान. खरं तर 3 मॅचेस मधल्या एकच मॅच मध्ये रन्स काढल्यात सुनीलने. अनेक संघांना 30 पुढे जाता आलं नाहीये. इथे वेल फिनिश क्या बात आहे. सुनील पाटील इज ऑन फायर. कडक बॅटिंग. आणि टार्गेट असेल 90 असं. या ठिकाणी आपण पाहू शकताय की अजित पाटील आणि आमचे सुहास पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. मी विनंती करतोय आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचा. आज खरं तर संतुष्ट झाला असेल संपूर्ण उर्नोली आणि सोनखार गाव कारण की रन्स झाल्यात 90 टार्गेट बिग टार्गेट आहे. आणि नेक्स्ट मॅच आमिर टॉस करूया. तत्पूर्वी आपण टॉस करूया. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे सेकंड इनिंग साठी आवाज आपण ऐकूया. रुपेश पाटील मॅन फ्रॉम जनवली वडाव. आम्ही टॉस करायची पटकन आपला घेतच पडते कॅप्टन बोलू चल तू काय शैलेश चल मंदर ये टॉस करूया. विनायक पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतोय विशाल यांना की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. इट्स अ मॅच नंबर 5 आजच्या दिवसातील ही 5वी लढत आणि पहिल्या फेरीतील खरं तर हा अंतिम सामना असेल. मॅच पाहायला मिळेल श्रीराम बलवली अमीर यांचा संघ फाईट करेल दुर्गादेवी हमरापूर अर्थातच स्वर्गीय पिंटा शेट पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर. सो प्लीज कॅप्टन आपण त्वरितच क्विकली आमच्या समोर जॉईन व्हा कारण की सेकंड इनिंगला सुरुवात झाल्या आणि टार्गेट आहे त्या ठिकाणी 90 रन्स. विशाल आज तुफानी फलंदाजी काय म्हणशील कारण की बायकर मॅन याच स्पर्धेमध्ये आणि ते दाखवून दिला आज पुन्हा एकदा. आता मगाशीच मित्र म्हणाला की सुनीलसाठी हा ग्राउंड खूप लकी आहे. काय सांगता येत नाही ही बाईक पण त्याच्याच नावावर असेल कदाचित कारण की आता फर्स्ट इनिंगमध्ये पहिल्या मॅचेमध्ये जर एवढा रन त्याने एकट्याने मारला स्वतःच्या वैयक्तिक तर आणखी अशा मॅची खूप आहेत त्याच्या. मला तरी वाटतं जरी बॉलर आणि बॅट्समन पकडून जरी रन इक्वल करतील तरी पण ह्याचे रन जास्त असतील.
जर खेळला तर सर्व मॅची देऊया आपण त्याला शुभेच्छा करूया आपण टॉस टॉस केला जाईल पाच ओव्हरची मॅच असेल टॉस जिंकले बलवली टीमने निर्णय काय असेल आम्ही फिल्डिंग घेऊ पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले आपल्या परिसरातील हे मोठं आयोजन आहे आयोजनाबद्दल काय म्हणशील आयोजन तर खूपच चांगलं आहे एवढ्या चांगल्या ग्राउंडवरती खेळायला भेटतंय क्वचितच आपल्याकडे दोन तीन ग्राउंड असे आहेत की आपल्याला तिथं ह्या प्लेन ग्राउंडवरती खेळायला भेटतंय त्याच्यामुळं आयोजनात कुठेच काही कमी नाही आहे खूप सुंदर असं आयोजन आहे यस थँक्यू प्लेइंग इलेव्हन कसे असेल कोणते खेळाडू पाहायला मिळतील टॉप ऑर्डरमध्ये ऑर्डरमध्ये माझ्या इथं प्रकाश पाटील आहे मितेश म्हात्रे आमिर पाटील आहे थँक्यू जाऊया आपण हमरापूरच्या कॅप्टनकडे विनायक टॉस गमावलाय आपलं स्वतःचं आयोजन आहे होम क्राऊड होम पिच होम विलेज मध्ये मॅच आहे थोडस प्रेशर आहे का थोडं प्रेशर असेलच आणि आम्हाला फलंदाजी करायची आमंत्रण आलंय आणि आम्हालाही फलंदाजी करायची होती यस जरूर या ठिकाणी यस जरूर काय म्हणशील काय टार्गेट म्हणत असेल 65 प्लस असेल समोरची टीम पण बलाढ्य आहे यस आणि विशाल म्हणतो की जर्सीवर यस सरपंच रुपेश आणि समीर यांचा यस यस जरूर 3-4 खूप साऱ्या शुभेच्छा देऊया बेस्ट ऑफ लक आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स टीम बलवली विन द टॉस दे विल डिसाइड दे टू बोल्ड फर्स्ट टॉस जिंकले आणि प्रथम निर्णय केलाय गोलंदाजी करण्याचा जाऊया कॉम बॉक्स मध्ये रुपेश पाटील सर यस सर थँक्यू व्हेरी मच 90 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलाय बॅटिंग केली ज्या नावाची चर्चा मात्र पाहायला मिळाली होती सुनील पाटील मॅन फॉर्म उर्नोली हा गावाचा सितारा त्यांनी दाखवली फलंदाजीची नजाकता आणि त्या नजाकता बरोबर देखणं क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारी बॅटिंग जी पाहिली सुनील या फलंदाजाची 90 धावा हवे आहेत त्यांनी त्या 90 धाव्यासाठी मात्र मैदानामध्ये धायरेश्वर डोलवी ही टीम मात्र गेली आहे बॅटिंगसाठी तर बापेश्वर उर्नोली कडनं मात्र केली जाईल गोलंदाजी सुनील पाटील गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्राईक इनला सुनील पाटील सुनील पाटील वरचे सुनील पाटील असा सामना बॉल चाललाय डीप मिड विकेट रिझन मध्ये बॉलचा एक्स्ट्रा कव्हरला आणि येथील धावा मात्र इथे फलंदाज सुनील पाटीलच्या बॅट मधून 4-4-4 अनिल पाटील गोलंदाजी मार्गवरती मापे सवी स्ट्राईक इनला सुनील पाटील चार धावा पहिल्याच बॉलवरती खातं ठोकतोय इथे चार धावीनं परिचय दिलंय इथे पहा सुनील पाटील या फलंदाजांनी हो त्यानंतर वेग भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला नाही या भन्नाट वेगानं गोलंदाजी करत असताना येतोय बॉल डॉट बाकी का मात्र यष्टीरक्षक तेवढ्या चतुर्चाणाक्ष आणि हुशार करताना पाहायला मिळतायत रोशन यांच्याकडून नव्वद धावांचा टार्गेट इथे सेट ठेवलाय अगदी मानसिकता तुम्हाला प्रथम मात्र बॉल पासून अटॅक्टिव्ह फलंदाजी इथे मात्र करावी लागेल दमदार आयोजन आहे प्रमोद पिंटा शेटपाटे स्मृती चषक सरपंच चषक 2023 हो गॅप शोधून काढली पहा कव्हर एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला मात्र टप्पा 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 बाउंड्री लाईन च्या पलीकडे येथील धावा चौकार क्रमांक 2 सुनील पाटीलच्या बॅट मधून मात्र येतोय हा दमदार आणि अगदी शानदार चौकार येस टेम्परेचर वाढलंय अगदी दुपारचा सत्र जेवण झालंय सगळ्यांचं आणि जेवणानंतर मात्र अगदी सूर्यही मात्र अगदी माथ्यावरती पटकत चांगला येते क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवला जाईल बॉलला एकच धाव मात्र कम्प्लीट केली जाईल या सिंगल नंतर 9 धावा धावफलकावरती मात्र 9 स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय चांगली स्पर्धा अगदी
त्याचबरोबर शेखरजी भगत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज व्यासपीठावरती यायचंय. तुमच्याकडे वाट पाहत आहेत शेखर भगत. हो क्लासिकल नजाक सौंदर्य ताकत सगळ्यांचा मिला बॉल चालला सीमा पार फलंदाज सचिन पाटीलच्या बॅट मधून हा येतोय चौकार. अप्रतिम गोल्डनडीज पाहायला मिळते आपल्याला पेन मधील आणि अगदी समुद्र संगीत ज्याप्रमाणे मात्र वाजवलं जातोय टेम्परेचर इथे मात्र वाचवलं लागेल. तुम्ही 90 धावांचा इथे मात्र पल्ला गाठायचा आहे तशी मात्र अट्रॅक्टिव्ह फलंदाजी होणं खूप अपेक्षित आहे. फटका पाहा चांगला कोदून काढला बॉल चालला सीमा पार आणखी एक येतोय बॅट टू बॅक सचिन पाटीलच्या बॅट मधून चौकार क्रमांक 2 आणि या 4 धावेनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17-17 आणि स्कोर बोर्ड षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती टीम धायरेश्वर डोलवी या टीमच्या लागल्या जात आहेत. आपण पाहिलं तर इथे गरज आहे 90 धावा ज्यावेळी तुम्ही जमवण्याचा पाठला करत आहात त्यावेळी नंतर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह फलंदाजी पहिल्या षटकापासून करणं खूप गरजेचं आहे. त्याच प्रकारे मात्र इथे रणनीती आखली गेली सुनील पाटील आणि सचिन पाटील या दोन फलंदाजाने आणि पहा अगदी पहिल्या षटकामध्ये 17 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. प्रति षटकामागे जर रिक्वायरमेंट रनरेटचा विचार केला आपण तर 18.25 आपल्याला इथे पाहायला मिळतोय. त्याच्याप्रमाणे ना तुम्हाला इथे धावसंख्या जमावी लागेल. 6 षटकांचा खेळ आहे षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळाल्या. अगदी दोन्ही फलंदाज चांगल्या मध्ये लई मध्ये खेळत असताना मात्र पाहायला मिळाले कारण सुनील पाटील आणि सचिन पाटील बॅटिंग करणारी टीम बापेश्वर उर्नोली मागच्या इनिंग मध्ये त्यामध्ये सुनील पाटील या फलंदाजाने अगदी दमदार फलंदाजी केली होती. इथेही सुनील पाटील आहे याही सुनील पाटीलला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि सुनील या नावाचा या परिचय देणारा खेळ या मैदानामध्ये पाहायला मिळेल का त्याचीही चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल आपल्याला. दमदार आयोजन दम 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 दमदार आयोजन आपल्या भेटीस आलंय. दुपारचा 17 टेम्परेचर हाय तेवढीच हाय व्होल्टेज मॅच आणि तेवढाच मात्र गोल्डन आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सदाबार आयोजन दीपिमान सोहळा क्रिकेटचा आनंद गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा या अमरापूर विभागामध्ये. हो फटका चांगला पहा क्लासिकल क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा बॉल येतोय मात्र समालोचन कक्षाला गवसणी घालणारा फलंदाज सुनील पाटीलच्या बॅट मधून चौकार. पास बी सुनील सुनील वर्सेस सुनील हा स्पर्धा मात्र पाहायला मिळतोय. एक दमदार आयोजनामध्ये स्वर्गीय प्रमोद पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक सरपंच चषक 2023 या टायटलने खेळवली जाणारी मॅच आपल्या भेटीस आली. अगदी जसास तसे उत्तर टिक फॉर टॅक असे बॉल तुम्ही असे टाकू शकत नाही. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल घेतला जाईल का आणि पहा उंची ज्याच्या वेळी मात्र जास्त असते ना त्या वेळी मात्र कितीही चांगला दर्जाचा क्षेत्ररक्षक असला तर थोडीशी मात्र इथे तारांबळ उडताना पाहायला मिळतं कारण जेवढा तुमचा बॉल हवेमध्ये हेलकावे घेत मात्र तारंगत राहतो त्यावेळी मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षकाला थोडीशी मात्र इथे अडचण निर्माण होते झेल घेताना. परंतु जास्त वेगाने बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो ना तेवढ्या झेल घेण्याचे चान्सेस खूप असतात. इथे मात्र तसंच पाहायला मिळालं अगदी जास्त वेळ बॉल हवेमध्ये राहिला आणि त्याच्यानंतर हा झेल सुटलाय आणि जीवदान कोणाला मिळालंय तर सुनील पाटील. सुनील पाटील मागच्या मॅच मधला आणि आता हा सुनील पाटील गोलंदाजी मार्क होते अनिल पाटीलनी मात्र पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या होत्या 17 आणि त्याच्या नंतर सुनील पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. त्यांची खेळी 71 धावांची मात्र पाहायला मिळाली. बारदार खेळी
गोलंदाजी मार्क होते आतापर्यंत धावा खर्च केले गेल्या सात तीन बॉल चा खेल झाला सुनील पाटील यांच्या गोलंदाजी वरती आता स्ट्राइकला आहे सचिन पाटील हो क्लासिकल स्ट्रोक नजाका सौंदर्य ताकत टाइमिंग चा पुरेपूर वापर फलंदाज सचिन पाटील च्या बॅट मधून मात्र हा येतोय फटका सहा धावांसाठी येथील धावा इथे सा 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 विचार केला मागच्या मॅच मध्ये सुनील पाटील यांनी चांगली फलंदाजी केली होती इथे सचिन आणि सुनील चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय नव्वद धावांचा टार्गेट असला तरी तो पूर्ण तुम्हाला करावा लागेल कारण आपण वाऱ्याची दिशा आहे ना ती बदलू शकत नाही वारा ज्या दिशेने आहे त्याच प्रमाणे तुम्हाला जावं लागेल परंतु आपली पतंग मात्र निश्चित नियंत्रणामध्ये त्या वाऱ्यावरती करू शकतोय ती पतंग धावांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला नियंत्रण करायचे आहे सुनील पाटील आणि सचिन पाटील या दोन फलंदाजांना आणि ज्या प्रकारे मात्र फलंदाजी होतोय थोडीशी मात्र आता अशा पल्लवी झाले असतील धायरेश्वर डोलवी या टीमची धायरेश्वर डोलवी या टीमचा विचार केला तर अगदी चांगली टीम आहे पेण तालुक्यातील आणि तेवढीच मात्र मातबर बापेश्वर उर्नोली टीम मात्र सुनील पाटील राईट अबाउट द विकेट वो फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक नाही गॅप शोधून काढली बॉल चालला सीमारेषा जवळ गॅप मात्र तीन क्षेत्ररक्षकांना बॉलने मात्र हरवलं आणि सीमारेषा पार सुनील पाटीलच्या बॅट मधून मात्र येतोय चौकार वरती येत आहेत अगदी दुसऱ्या षटकामधील अजूनपर्यंत एक बॉल शिल्लक असेल सतराच्या सरासरीनं सतराच्या सरासरीनं आतापर्यंत धावा जमवल्या जात आहे धारेश्वर डोलवी ही टीम मात्र आता उत्साही होताना पाहायला मिळेल आणि उत्साह वाढलाय कारण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा ही मोठी असली पाहिजे आणि यस डेफिनेटली ही इच्छा आहे अपयशापेक्षा भीतीपेक्षा मोठी आणि ती फलंदाजांमध्ये ठासून भरली आणि त्यांचं नाव आहे सुनील पाटील आणि सचिन पाटील सचिन पाटीलच्या बॅट मधून मात्र आहे तो कलात्मक पद्धतीने खेळला गेलेला फटका चार धावांसाठी सीमा पार चार धावा दोन षटकांचा खेल समाप्त झालाय दोन षटकांच्या खेलीनंतर मात्र टीम मीटिंग इथे घ्यावी लागली कारण पहा कारण 38वा धावपालकावरती येताना पाहायला मिळाले अगदी उत्तम गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेत अक्षय पाटील हमरापूर अगदी दमदार आयोजन आपल्या भेटीस आले आजचा चौथा दिवस चर्चा झाली अखंड रायगडमध्ये स्वर्गीय प्रमोद पिंटाशेट पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित देव माणूस पिंटाशेट नेहमीच लढवय्या नेता म्हणून ज्याची ओळख होती जर आपण विचार केला तर 3-4 जिल्हा परिषद दला मात्र अगदी पराभूत झाले होते परंतु ती जागा ती सीट सोडली नाही आणि चौथ्या वेळी मला कदाचित अंदाज चुकेल परंतु त्यानंतर मात्र निवडून आले होते आणि त्याच वर्षी काळाने घात घातला आणि अक्षरशः तुम्हाला सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि एक रुबाबदार नेतृत्व या पेण तालुक्यातील भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं काळाच्या पडद्याआड झाले त्यांच्याच नावाला स्मृती देणार हे चषक आपल्या भेटीस आले स्वर्गीय प्रमोद पिंटाशेट पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित स्वर्गीय प्रमोद पिंटाशेट पाटील स्मृती व सरपंच चषक 2023 निमित्त परत एकदा आपण फोटो पाहिल्यानंतर पिंटाशेट जसेच तसे मात्र डोळ्याच्या समोर उभे राहत आहेत खूप मोठं कार्य त्यांचं अमरापूर विभागासाठी आणि त्यांचा कार्याचा सन्मान मात्र केला जातोय त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या उजाला दिल्या जातात त्यांच्या आठवणींना जाऊया मॅच कडे क्षेत्र मित्रांनो कोणतेही असो आयुष्यात कष्टाला ना पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल ना की यशालाही पर्याय नाही इथे यश कष्ट करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना सुनील पाटील आणि सचिन पाटील प्रामाणिक प्रयत्न त्यांचा चालू आहे
टीम धायरेश्वर डोलवी टीम साठी, कारण दोन षटकांमध्ये 38 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. कमबॅक करावा लागेल उर्नोली टीमला. बापेश्वर उर्नोली ही चांगली गोलंदाजांचा भरणा असणारा टीम आहे. चांगली गोलंदाजीच्या याच्यावरती ही या दोन विकेटपैकी सलामीची जोडी, एक महत्वाची जोडी तुम्हाला मात्र बाद करावी लागेल जर का मॅचमध्ये तुम्हाला परतायचं असेल तर. फटका चांगला आहे, गॅप शोधून काढली. पहा तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड ऑन रिजन मध्ये डीप मध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. हरेश्वर पाटीलला पाहिलं, तिथे एक सिंगल मात्र घेतली गेली. अनिल पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्या स्पेल मधील दुसऱ्या षटकासाठी मात्र इथे आलेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या होत्या 17, तरीही मात्र कॅप्टन ने विश्वास दाखवलाय. व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावील हे विश्वास जो दाखवलाय तो विश्वास तुम्हाला संपादन करावा लागेल. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यांना हरवण्यासाठी नेहमी तयार राहायचं असतं. इथे संकट आलंय सुनील पाटील आणि सचिन पाटीलच्या स्वरूपामध्ये टीम बापेश्वर उर्नोली टीम वरती, परंतु तो दूर कसं करायचं ते म्हणजे नक्कीच अनिल पाटील या गोलंदाजाला माहिती आहे आणि कॅप्टन राकेश रोशनला माहिती आहे. रोशनचं आपण पाहिलंय नेहमीच नेतृत्व आपल्या टीमचं करत असताना, आपल्या टीमचं नेतृत्व करत असताना टीमला पुढे नेण्यासाठी मात्र नेहमीच त्याचं काम खूप मोठं योगदान खेळी मात्र पाहिली. बापेश्वर उर्नोली टीमचा मात्र हा महत्वपूर्ण षटक अनिल पाटील हातलत असताना तिसरा षटक. पहा बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅट टॅक किसे आवाज आलाय. बॉल चालला सीमा पार. सचिन पाटीलच्या बॅट मधून मात्र हा येतोय दमदार षटकार. नाराजी, अगदी नाराजी मात्र पाहायला मिळाली. क्रीडा रसिक उर्नोलीचे समर्थक जेवढे आहेत त्यांच्याकडनं मात्र या बॉलवरती नाराजी पाहायला मिळाली, कारण सचिन पाटीलनं ज्या प्रकारे मात्र बॉल टॅप केला आणि बॉलला सीमारेषा बाहेर पाठवलं त्याच्यानंतर पाहायला गेलं तर अर्थातच हा षटकारानंतर धावफलकावरती धावा 36 धावा. हा बॉल वाईट परत एकदा पाहायला मिळतोय. एक्साच्या स्वरूपामध्ये धावील 37 धावा लागल्या जात आहेत. इथे 47 बापेश्वर उर्नोली या टीम कडनं थोडस मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट ऑर्करचा प्रयत्न मात्र केला जातोय. गोलंदाज अनिल पाटील याच्या कडनं आपल्या स्पेल मधील दुसरा षटक घातलं असताना हो फटका चांगला आहे. संधी प्राप्त झाली. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज अनिल पाटीलने केला होता परंतु बोर्डले नाही आणि हा बॉल नो बॉलचा ही इशारा येतोय. म्हणजे अगदी धारेश्वर डोलवी टीमला मात्र गिफ्ट ते गिफ्ट असं मात्र मिळत असताना पाहायला मिळतोय. परंतु टीम बापेश्वर उर्नोलीच्या गोलंदाजांना मात्र इथे ध्येय उंच ठेवावे लागतील. ध्येय उंच असले ना की झेप देखील उंचच घ्यावी लागते. तुम्हाला इथे गोलंदाजीच्या मार्फत झेप उंच घ्यावी लागेल कारण या नो बॉल नंतर एक सिंगल मात्र आली. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला खेळ धारेश्वर डोलवी टीमची मात्र पाहायला मिळाली. फटका चांगला आहे. बॅटच्या मध्ये चांगलं टायमिंग केलंय. प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. सुनील पाटील ने बॉलला दिलाय मात्र व्हिर काउन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धावा 6-6-6. लागल्यात 55 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. टीम धायरेश्वर डोलवी या टीमच्या वॉट बॅटिंग. जर अनिल सुनील पाटीलची बॅटिंगची विचार केला तर आतापर्यंत सुनील पाटील 8 बॉल आणि 29. सचिनची बॅटिंग आपण पाहतोय तर सुनील पाटीलची बॅटिंग पाहतोय 9 बॉल 23. म्हणजे पार्टनरशिप दोघांची 55 धावांची. चांगला खेळ, काय कॉम्बिनेशन केलं अगदी. जसं मात्र धारेश्वर डोलवीला सुरुवात हवी होती ना तशी मात्र सुरुवात करून दिली या टीम. दुपारच्या 17 मध्ये टेम्परेचर वाढवणारा अगदी बापेश्वर उर्नोली या टीम
च्या विरोधामध्ये खेळत असताना थोडंसं समर्थक नाराज असतील. उर्नोलीची सुनील पाटीलची बॅटिंग अगदी चांगली दमदार झाली होती उर्नोली याच्याकडनं. त्याच्यानंतर सुनील पाटील डुलवी टीमचा. हो भिंगरे सरका विरस्कचून फिरलाय, बॉलला मात्र डीपेक्षा कवरला मात्र ट्रॅव्हल करून दिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र चुकलाय. सिंगल मात्र आली, सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या. अब तक 56 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत टीम धायरेश्वर डोलवी या टीमच्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधील. 5 षटकांचा खेळ आहे, हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. तेरा बॉल चा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. फटका चांगला आहे लॉंग ऑन रिसन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे, स्टेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि ही यशस्वी होताना पाहायला मिळाला. सचिन पाटीलच्या बॅट मधून मात्र आहे तो चौकार आणि या चौकारानंतर एकूण धावफलकावरती धावती 60 टीम धायरेश्वर डोलवी या टीमचा षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं 3 षटकांच्या खेळीनंतर 60 धावा टीम धायरेश्वर डोलवी. आता येणारे 12 बॉल आणि 30 धावांची गरज असेल. 12 बॉल 30 धावा. वॉट बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली होती बापेश्वर उर्नोली सुनील पाटीलजी. त्याच्यानंतर सुनील पाटील आणि सचिन पाटील ज्या प्रकारे धायरेश्वर डोलवी टीम साठी मात्र मैदानामध्ये उतरले आणि दाखवले बॅटिंगची कलात्मता आणि क्लासिकल क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. येणारे सुनील पाटीलच्या बॅटिंगचा विचार केला तर 9 बॉल 33 धावांची खेळी इथे मात्र पाहायला मिळते. धारेश्वर डोलवी टीमचा हा अष्टपैलू खेळाडू आणि चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. आता येणारे 12 बॉल आणि 30 धावांची गरज म्हणजे 17.80 सरासरी होती ती अगदी 15 वरती मात्र आणताना पाहायला मिळाली. ती बॅटिंग रणनीती आखली गेली होती सुनील पाटील आणि सचिन पाटील या दोन फलंदाजांकडनं. आता येणाऱ्या प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 30 धावा मॅच आहे उलटीस होईल यात मात्र शंका नाही. चांगला क्रिकेट पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही कारण तेवढे चांगले स्टारकास्ट असणारी दोन्ही टीम मात्र पाहायला मिळतात. एका बाजूला बापेश्वर उर्नोली गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणारी टीम तर धारेश्वर डोलवी बॅटिंग करणारी टीम आणि बॅटिंग करत असताना सुनील पाटील आणि सचिन पाटील स्ट्राईक इनला आहे सुनील पाटील तर गोलंदाजी मार्कवरती समीर पाटील. ओहो इथे संधी प्राप्त झाली आणि पंच घेतलाय तर रिव्ह्यूचा इशारा इथे मात्र दिलाय. थर्ड तिसऱ्या पंचांची मागणी पंच आमच्यापर्यंत पोहोचतील आणि चेक केलं जाईल की महत्वाची विकेट सुनील पाटील जायामध्ये अडकलाय का. धगधग 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 इथे मात्र थोडीशी पाहायला मिळेल धायरेश्वर डोलवी या टीमची कारण ज्या प्रकारे मात्र सुनील पाटील खेळत होता अगदी लयमध्ये. एस ओ यू टी आउट फलंदाज बाद सुनील पाटीलला जावं लागेल माघारी. 60 या धावसंख्येवरती विकेट क्रमांक 1 धायरेश्वर डोलवी टीमची सुनील पाटील यांच्या स्वरूपामध्ये माघारी जाताना पाहायला मिळतील. येणारे 11 बॉल आणि 24 धावांची बहारदार खेळी सुनील पाटीलची मात्र पाहायला मिळाली. त्याच्यानंतर माघारी परतले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील. येणारे आता बॉल असणार आहेत 11
आणि विजयासाठी गरज आहे ती 30 धावांची। सुनील पाटील माघारी गेले, समीर पाटील गोलंदाजी मार्क वरती, प्रसाद पाटील स्ट्राइक इनला असेल। आता जीवा भविष्य धोक्यासारखा स्पष्ट दिसतं ना, त्यावेळी तुमचा फोकस हा वर्तमानवरती असला पाहिजे। तर धारेश्वर डोलवी आणि बाप्पेश्वर उर्नूल या टीमचा फोकस आणि वर्तमान काय आहे, तर येणारी 11 बॉल आणि 30 धावांची गरज आहे। एका बाजूला समीर पाटील आहे, समीर पाटीलला हे धावा वाचवायचे आहेत, डिफेन्स करायचे आहेत। अंतिम षटकामध्ये 6 बॉलमध्ये आपल्या सहकारी गोलंदाजाला जास्तीत जास्त धावा मात्र इथे ठेवावे लागतील जर तुम्हाला इथे मॅचमध्ये बनायचं असेल तर। तुम्हाला येणारे आता ह्या प्रत्येक बॉलवरती कमी धावा खर्च करावे लागतील। बाप्पेश्वर उर्नोली टीमचा गोलंदाज समीर पाटील याला, तर दुसऱ्या बाजूला आपण धारेश्वर डोलवी टीमचा विचार केला तर अगदी प्रसाद पाटील चांगलं नाव आहे टेनिस क्रिकेटपटलावरचं, एक महत्त्वाचा फलंदाज धारेश्वर डोलवीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून अशी ओळख। तेच मात्र स्ट्राईक एंडला, यांना मात्र इथे धावा जमावे लागतील। पहिलाच बॉल फसलाय, क्षेत्ररक्षक आहे ते इथे, जेल घेतला जाईल का, विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर इथे मात्र घेतली जाईल। अर्थातच ऑन फायर समीर पाटील, अनिल याच्याकडनं घेतला जातोय जेल आणि समीर पाटील मात्र जातोय, प्रसाद पाटील मात्र जातोय माघारी। चांगला क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला, ज्या प्रकारे मात्र आपण जर पाहिलं तर ज्या विकेटची गरज होती, ब्रेक थ्रूची गरज होती, ती ब्रेक थ्रू इथे देत असताना मात्र पाहायला मिळालं। कारण ज्या दोन फलंदाजांनी जशी सुरुवात केली होती, सुनील पाटील आणि सचिन पाटील या दोन फलंदाजांनी, त्या प्रकारे मात्र आपण जर पाहिलं तर अगदी मॅच फिनिश करण्यासाठी मात्र बाज मॅच जवळपास टीम धारेश्वर डोलवीच्या बाजूने जात असताना मात्र पाहायला मिळाले। त्याच्यानंतर कमबॅक केलंय, गोलंदाज आणले, विश्वास दाखवलाय, विकेट टेकर म्हणून ज्याची ओळख आहे आणि नेहमीच संघ संकटामध्ये असतो, त्याच्यावेळी मात्र त्या संकटामधून बाहेर काढण्याचं काम समीर पाटील हा गोलंदाज करत असतो आणि हे आता मात्र करताना पाहायला मिळालं। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र पाटील, हॅट्रिकचा बॉल इथे मात्र हायटेकचा बॉल असेल इथे, हॅट्रिकचा बॉल किल्ला जाईल, यस डेफिनेटली, परंतु बॉल येतो व्हाईट। एकशे 10 इथे धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 61 धावा एक एक धाव, टेम्परेचर हाय आपल्याला पाहायला मिळेल, क्रीडा रसिकांचं सुद्धा इथे मात्र आपल्याला मत परिवर्तन करताना पाहायला मिळतोय। पहा पंचाचा निर्णय अंतिम, लगेच क्षेत्ररक्षण सोडून घ्या, सामना चालू ठेवायचा आहे। धारेश्वर डोलवी बाप्पेश्वर उर्नोली हाय वोल्टेज मॅच होताना पाहायला मिळतोय। सेकंड इनिंग आहे, 90 धावा इथे जमवायचे होते, आतापर्यंत खेळ समाप्त झालाय। 3 षटकांचा 4th षटक इथे मार्गस्थ आहे, 61 धावा धावफलकावरती लागल्यात। सुनील पाटील आणि प्रसाद पाटील हे दोन महत्वाचे फलंदाज माघारी परतलेत धारेश्वर डोलवी टीमकडनं, तर गोलंदाजीसाठी आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय समीर पाटील आणि या समीर पाटीलवरती पूर्णपणे मदार असणार आहे या टीमची। हा षटक खूप महत्वाचा आहे, हिने तो षटक महत्वपूर्ण हातलत असताना मात्र पाहायला मिळतोय। नाव आहे त्याचं समीर पाटील, सरपंच चषक 2023 चे दमदार आयोजन, मॅच ही दमदार। फटका फसला इथेही, झेलचा प्रयत्न, अनिल याच्याकडनं पकडला जाईल झेल आणि आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर। मच्छिंद्र पाटील यांच्या स्वरूपामध्ये धारेश्वर डोलवी या टीमला धक्का क्रमांक 3 61 या धावसंख्येवरती मिळताना पाहतोय।
एक धाव फक्त खर्च केली आणि तीन विकेट महत्त्वाची बात केलीत। म्हणजे खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका आणि ते एकट्याने लढायला मात्र शिकलाय समीर पाटील। हो घुटना टेक तमाशा देख वेग होता बॉल चालला सीमारेषा पलीकडे येथील धावा मात्र चार पंच बॅटकट इस बॅटकटच्या स्वरूपामध्ये कलात्मक पद्धतीने खेळून काढल्या होत्या। येथील चार धावा धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 65 टीम धारेश्वर डोलवीच्या। हवा होता ना तसा मात्र क्रिकेट येताना पाहायला मिळालं। जाय विचार केला तर 90 धावा टार्गेट सेट केलं गेलं होतं। चच्चा नंतरही मात्र आत्मविश्वास अगदी दुबल होता मात्र इथे धारेश्वर डोलवी टीमचा। त्याच्यानंतर बॅटिंग पाहायला मिळाली तिथे शपटहून खेळण्याचा प्रयत्न झेलचा इथे प्रयत्न सक्सेस झाला नसतं तरी मात्र बॉल अडवलाय याच ठिकाणाहून मागच्या बॉलवरती चौकार गेला होता। अगदी चांगला शतक हातलत होते एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। चार धावांमध्ये रूपांतर झालं होतं मागच्या बॉलमध्ये परंतु आता डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक सिंगल आली फक्त सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 66 सात बॉल आणि 24 धावा हा बॉल असेल महत्वपूर्ण समीर पाटीलचा। पॉइंटला कटून काढला बॉल त्यापेक्षा कव्हरला बॉल मात्र इथे पहा क्षेत्ररक्षक आहे वाटीस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला बॉल उचलला फेकी गेली गेली आणि एक दोन धावा सिंगल मात्र आली या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 67 धावा। आता येणारे सहा बॉल आणि 23 धावांची गरज असेल। चालू करायचा आहे आता येणारे बॉल असणार आहेत सहा आणि विजयासाठी गरज आहे ती 23 धावांची। सहा बॉल 23 सामना अगदी जबरदस्त होताना पाहायला मिळतो जसा सामना हवा आहे तसा मात्र इथे स्वर्गीय प्रमोद पिंटाशेठ पाटील चषक व सरपंच चषक 2023 आज दमदार मात्र मॅचेस होताना पाहायला मिळाल्या। न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नसीब सुद्धा थकतो। इथे नसीब कोणाचं थकेल नशिबाची बाजू कोणाच्या बाजूने असेल कारण येणारे सहा बॉल आणि 23 धावांची गरज आहे। दुपारचा 17 आहे आणि दुपारच्या 17 मध्ये 90 धावा चेस करत असताना धारेश्वर डोलवी ने दाखवलंय मात्र दम 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 छाक काय मात्र ती फलंदाजी केली प्रत्येक फलंदाजांनी। स्लोवर डिलिव्हरी कमी गतीने मात्र बॉल थोडासा मात्र उष्टी दिलाय परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली। हमरापूर विभागाचा सुगंध इथे दिला जातोय प्रसाद मनीष पाटील या सचिन पाटील या फलंदाजाला। 11 बॉल आणि 34 धावांवरती खेळतोय पूर्णपणे आता ही जबाबदारी मॅच विनिंग फलंदाजी करावी लागेल धारेश्वर डोलवी टीमसाठी सचिन पाटील या फलंदाजाला। फटका सांग इथे मात्र पहा काय बॉल फेकला गेला होता डिफेन्स क्रिकेट केल्या सुराज पाटील गोलंदाजीसाठी स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे निर्णय पंच मात्र काय देतात ते पाहणं गरजेचं आहे। धगधग इथे मात्र वाहताना पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक इनला मतलब मनीष पाटील कडनं थोडासा निर्णय चुकलाय कारण तुम्ही आणि यस इथे निर्णय आहे कमिटीचं की थांबणं गरजेचं नाही जर तुम्ही थांबलात तसं होणार नाही। स्क्रीनवर चेक केले जाईल तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि महत्वाची विकेट आहे सचिन पाटील फलंदाज झाल्यामध्ये अडकलाय त्यासाठी केला जातो इथे चेक खूप महत्वाची थोडासा वेळ घेतला जाईल निश्चित कारण ही खूप महत्वाची विकेट
असेल टीम धारेश्वर डोलवी टीम साठी आणि बापेश्वर उर्नोली टीम मात्र इथे प्रार्थना करत असेल की विकेट आम्हाला हवी आहे, हे विकेटची गरज आहे। त्याचबरोबर धारेश्वर डोलवी टीम प्रार्थना करत असेल की विकेट आमचा फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचला गेला पाहिजे। प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत। सचिन पाटील प्रयत्न करत होता परंतु इथे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं केला गेला होता, परंतु स्ट्राइक घेण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी थोडीशी धाकधूक वाढली। आपण जर पाहिलं कारण संकटामध्ये अगदी ज्याच्याकडनं पाहिला जातो मॅच विनिंग पारी करण्याची क्षमता सुरक्षित असेल फलंदाज इथे टाळ्यांचा गजर होईल। धारेश्वर डोलवी टीमचा हा जो मॅच विनिंग फलंदाजी करू शकतो तोच फलंदाज मात्र सुरक्षितरित्या चार बॉल सखील आणि 21 धावांची गरज। येणारे चार बॉल 21 धावा स्ट्राइक एंडला सचिन पाटील बॅटला ब्रश झालाय आवाज आलाय आमच्या समालोचन कक्षापर्यंत आणि जे विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली। यष्टी रक्षक तेवढाच मात्र चाणाक्ष चतुर आणि हुशार देखील रोशन स्वतः कॅप्टन यष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये आणि फलंदाज बाद सचिन पाटील बॅक टू द गाट। जर आता पाहिलं ना तर बापेश्वर उर्नोलीने थोडंसं मात्र इथे निश्वास सोडला असेल श्वास सोडला असेल जो मात्र श्वास पकडून ठेवला होता। अगदी आपण जर पाहिलं का आता येणारे तीन बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 21 धावांची म्हणजे तुम्हाला तीनही मोठे फटके खेळावे लागेल। अक्षयजी दाभाडे साहेब आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहात तरी प्लीज या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। हाही फटका पसलाय तीन बॉल आणि 21 धावांची गरज आहे। बॉल चाललाय सीमापार येथील धावा 6 आणखी बॅक टू बॅक दोन्ही षटकार आले तरी सुद्धा टीम बापेश्वर उर्नोली ही टीम मात्र अगदी विजयाच्या उंबट्यावरती। परंतु हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येत नाही कारण एखादा नो बॉल पडला तर इथे मात्र आपण जर पाहिलं तर निश्चित काही घडू शकतोय। उठा आणि संघर्ष करा, खऱ्या सामर्थ्यता इथे मात्र दाखवावी लागेल। नशीबच फक्त इथे धारेश्वर डोलवी या टीमला विजयी करू शकतो। चांगली फलंदाजी केली होती इथे सचिन पाटील या फलंदाजांनी। फटका फसलाय तिथे बॉल चालला हवेच्या अगदी वेगानं पहा सीमारेषा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज सचिन नितेशच्या बॅटमधून। नितेश उतरायला पाहिजे होतं का अशी ही चर्चा, परंतु सुनील पाटील आणि सचिन पाटील यांनी चांगली कामगिरी केली। मच्छिंद्र पाटील बाद झाले गोल्डन डकचा शिकार होऊन त्याच्यानंतर प्रसाद पाटील हे मात्र इथे गोल्डन डकचे शिकार झाले। आता एक बॉल आणि 9 धावांची गरज, एक बॉल 9 धावा काय घडेल। फेर डिलिव्हरी झाली यस डेफिनेटली बॉल जाय सीमा पार जवळ परंतु क्षेत्रक्षकी तेवढा दमदार पाहायला मिळालं। बॉल अडवला जाईल एक सिंगलही मात्र घेतली नाही। 9 धावांनी मात्र विजय संपादन केले टीम बापेश्वर उर्नोली या टीमनं चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला इथे उर्नोली टीम कडनं आणि विजयी होताना पाहायला मिळालं।